भूताची गोष्ट एवढं रात्री कोण ऐकतं वैशू? मला आवडते भूताची गोष्ट, खूप आवडते. अग हे तुला भूताची गोष्ट सांगताना मला मज्जा नाही येणार आहे. लहान मुलांच्या गोष्टी नाही आवडत का ग? हे बघ, लहान मुलांच्या गोष्टी असतील ना तर चार गोष्टी मी तुला सांगतो, ते ऐक आणि झोप. नाही, मला भूताची गोष्ट हवी. भूताची गोष्ट ऐकल्यावर शूर वीर असल्यासारखं वाटत आणि छान झोप येते. अरे वा, छान झोप येते ना, त्यानंतर तिला छान झोप येते. तू सरळ तिला गोष्ट ऐक, विषय संपला. भूताची गोष्ट ऐक. ऐकवते. खर तर मला भूताच्या गोष्टी येत नाही, पण मी आठवून आठवून सांगेन. हा आता काय सांगू ना काय तरी गोळा कर, सांग. वैष्णू, एकदा काय होत माहितीये, दोन मित्र असतात, दोन मित्र अशी 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 फिरायला जात असतात कारण त्यांच्याकडे बाईक असते. असे 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 ते राईड करत असतात. तो मित्र बाईक चालवत असतो, तो मित्र अचानक बाईक थांबवतो, ब्रेक मारतो का? कारण त्याच्या समोर एक पांढरी साडी नेसलेली बाई उभी असते. आता डेंजर, आता डेंजर. ही भूत असते वैशू, भूत. अबे दिवस आहे, पावसा पाण्याचे दिवस आहे. आपल्या घरातलं वायरिंग माहिती आहे ना सगळं, तू बोलत राह. पांढरी साडी नेसलेली बाई भूत त्यांच्या समोर असते ना, लोक खूप घाबरतात, खूप घाबरतात. त्यांना घाबरलेलं पाहून पांढरी साडी नेसलेली पुतीण असते ना, जोर जोरात हसायला लागते. आजूबाजूला सगळीकडे पुराचा वारा सुटतो. पुरवा पाण्या पावसाचे दिवस आहे, वादळ वारा सगळं सुरू. लक्ष काय देतेस तू इकडे, बोल कंटिन्यू. काय होत माहितीये का, चोराचा वारा सुटतो असेच तिचे केस सगळे कुठे येतात. दोन मित्र अजून घाबरतात. ते सगळं चालू असताना तेव्हा ते दोन मित्रांपैकी एका मित्राचं लक्ष त्या पुतळीच्या पायाकडे जात. काय ग, तिच्या पायाला चिखल लागला होता का? नाही ग, चिखल कसला लागतोय? बाई असते ना, त्या बाईचे पाय उलटे झालेले असतात. उलटे भूताचे पाय उलटे असतात हे तुला कसं माहिती? तू बघितलंस का भूत कधी? कशाला बघू मी, कशाला बघू असे उलटे पाय असलेलं भूत मी कशाला बघू? मला भूतांची खूप भीती वाटते ग, खरंच खूप भीती वाटते. ते जाऊ दे, तू पुढे सांग ना. ती भूत बाई त्यांच्या गाडीवर बसून गेली. मग काय होत माहितीये, ते त्याचे दोन मित्र असतात ना, त्याचे उलटे पायवाली भूत बघून ना असे निघून जातात.
काय गोष्ट सांगितलंस अपूर्व काय होत पाणी तू बस इथे बस 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 पाणी घे मस्त मला इतकी भीती वाटली म्हणजे आम्हा दोघांनाही भीती वाटली एकदम फुसकी गोष्ट होती तुझी अब्बूताई काहीच आवडलं नाही का तुला हो माझा मामा ना एक नंबर गोष्ट सांगतो डेंजर डेंजर अग वैतू मी आता तुला जी गोष्ट सांगितली आहे ना दम लागेपर्यंत जी गोष्ट सांगितली आहे त्या गोष्टीपेक्षा डेंजर कुठली गोष्ट असूच शकते मन काबेची गोष्ट मी तुला सांगते बरं ठीक आहे आज नको नंतर कधीतरी सांग उद्या परवा कधीतरी सांग तुला पण भीती वाटते पुताजी हो मला भीती वाटते मला ऑफिसला पण जायचं असतं सगळे प्रॉब्लेम माझ्याच भोवती आहेत हा मला आता झोपायला हवं की नाही वैशू उद्या ऑफिस आहे माझं आपण आता झोपूया आराम करा सगळ्यांनी चला चालेल पण मी उद्या तुला मान काबेची गोष्ट सांगणार आहे उद्या पण मी इकडेच येणार झोपायला आणि तुम्ही दोघे किती भिक्षट आहात तुम्हाला शूरवीर माणसांची गरज आहे आम्हाला एकांताची गरज आहे काय काही नाही काही नाही तू झोप ना तू झोप ना झोपा ना आता झोप 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 तिला तिचं तिचं अच्छा हिचं वेगळं आहे नाही का मग बाळा तू बाहेर जाऊन का झोपत नाहीस ठीक आहे हरकत नाही हरकत नाही वैशू ऐक ना मला काय वाटत माहितीये का तुझी वाली गोष्ट आहे ना ती माझ्या गोष्टीपेक्षा डेंजर असूच शकत नाही ग ठीक आहे मी सांगते तुला मान कापायची गोष्ट पण घाबरलीस तर मग मला नको सांगू सा नाही घाबरणार काय आहे काय ही मान कापायची गोष्ट एक ना मान कापया असतो त्याला ना लोक खूप घाबरतात आणि त्याला ना डोकं नसत का घाबरायचे तो आहे ना जो पण लहान मुलांना त्रास देतो त्यांची तो मान कापून टाकतो खजाक असं का करतो तो असं नाही ग असं कुठेच कुठेच नसतं असं नाही आणि तो ना फक्त लहान मुलांना त्रास देणाऱ्याचीच मान कापतो ना त्यांच्या दरवाजावर फुल्ली करतो असं का करतो तो एकदा मान कापली की परत तो त्या घरात जातच नाही कारण त्या घरात कोणी परत लहान मुलांना त्रासच देत नाही पण वैशू मला नाही वाटत हे खरंय असं मान कापया वगैरे असं लगेच चेक करणारा मग कॉल कर माझ्या मामाला त्याला विचार हे खरंय का खोटंय ए ए बाई मी सकाळी तुझ्या मामाला फोन करतो आता झोप झोप अपूर्व लाईट घालव नाही तर मी बाहेर जाऊन झोप नाही हे काय बघ आम्ही झोपतोच आहे राम 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 राम